उशीर झाला आहे. आमदार साहेब बोलले त्याच्यानंतर बोलणं उचित नाहीये. त्यानंतर ज्यांचा वाढदिवस आहे आपल्या सर्वांचे मित्र प्रोफेसर डॉक्टर पंजाबराव कथे यांनी सुद्धा आपले आभार मानले आहेत, आपलं मनोगत व्यक्त केलंय. तर तुम्ही माझा मान सन्मान ठेवून मला बोलायची संधी उपलब्ध करून दिलेली. सन्माननीय व्यासपीठाचे अतिशय मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर पंजाबराव यांच्या सौभाग्यवती आदरणीय जिंकीताई आणि इथे बसलेले आदरणीय आमदार साहेब सन्माननीय भारत सरकारच्या माध्यमातून सदस्य सनगर समितीचे कृष्णचंद्र सिसोदिया आदरणीय हनुमंतराव भोसले साहेब असतील, नारायणराव आणि वरवडचे सरपंच असतील, आदरणीय डॉक्टर प्राध्यापक श्रीकांतजी पुरसुंदर आमचे मित्र रोटरी क्लब, नंदकुमार चिचकर, रवींद्रजी वाजगे, नारायणजी आरोटे, शिवाजीराव ठाकरकर, आदरणीय राम भालराव साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आमचे दुसरे मित्र आदरणीय सरपंच बोर्डचे सरपंचराव शिंदे उपस्थित, आपण सर्व अतिथीगण पत्रकार बंधू उपस्थित, सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी विशेषत्वाने कथे गायडन्स सेंटरचा हा स्टाफ मोठ्या प्रमाणामध्ये जो उपस्थित आहे, काही क्लायंट आहे उपस्थित, सर्व मित्र परिवार बंधू आणि भगिनी, मी फार लांबच बोलणार नाही, उशिरा येणारे माणसाने खूप बोलू नये, पण मी 2-5 मिनिटं आपल्यासाठी यासाठी बोलणार आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या विविधता आहे आणि त्या विविधतेने या जुन्नर तालुक्याला जे काही वैभव सफलता मिळण्याचा प्रयत्न आपण सर्व करतोय, मग त्याच्यामध्ये अनेक आमदारांचा खासदारांचा सहभाग आहे, अनेक असलेल्या सेवाभावी संस्थेचं कॉन्ट्रीब्युशन आहे, अनेक डॉक्टर वकील इंजिनियर किंबहुना समाज सुधारक समाजसेवक ज्येष्ठ ज्येष्ठ संत सर्व शेतकरी वर्ग कामगार वर्ग या सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून हा तालुका ज्या वेळेला आपण एकत्र पाहतो, मला आवर्जून सांगावं लागेल एकच आडनाव आहे कथे नावाचं. या कथेने जुन्नर तालुक्यामध्ये आले वल्लभ शेठ बेंके यांनी त्यांना प्रेम दिला, आपुलका दिला, त्यांना विश्वास दिला, पाठिंबा दिला आणि पाहता पाहता कथे कुठून मिळाले कालपर्यंत त्यांचं महत्व आपल्या लक्षात नाही आलं, पण मी जवळून पाहिलंय कोरोनाच्या कार्यकाळामध्ये लोकांना डायग्नोस सेंटर आपल्याला जर समजा कथे नसते तर कदाचित एवढ्या मोठ्या असलेल्या रशला किंबहुना एवढ्या मोठ्या पेशंटचा जो त्यावेळेला तगादा चालला होता मी पाहत होतो डोळ्यांनी, हाऊसफुल होते सगळ्या ठिकाणी करोना आणि करोना होता, अशा वेळेला सगळ्या डायग्नोस सेंटरला 24 तास उपलब्ध करून आपल्या सर्वांची खऱ्या अर्थाने म्हणजे पैसा हा वेगळा मुद्दा आपण कोणी काही म्हणा परंतु सर्वांना डायग्नोस करून त्याच्यामध्ये मी सुद्धा पेशंट होतो, स्वतः मी इथं आलो होतो आणि अनेक लोक याच्यामध्ये गरीब नाही श्रीमंत नाही माणूस बोलून जर विचार केला तर या सगळ्यांना डायग्नोस करून वाचवायचं काम जर कुठल्या सेंटरने केलं असेल तर त्या कथे सेंटरने केलं हे मला आपल्या सर्वांना सांगायचं सांगितलं पाहिजे. ही वास्तविकता आहे. आज आपल्याला भीती कमी झाली पण त्याचा एवढी मनामध्ये आपल्याला भूमिका नाहीये, पण आता उद्या करोना जर परत वाढला तर पुन्हा वाचलं वाटेल की आपल्या कथे नाही त्या दिवशी शिबिर त्या दिवशी मोफत शस्त्रक्रिया तालुक्यात करून दाखवल्या हा तो आमचा एक अजेंडा होता, ते आमचं कर्तव्य होतं, उपकार नाही मेहरबानी नाही पुढेच यांनी सुद्धा आपलं कर्तव्य बजावत असताना या विंगे असतील किंबहुना पंजाबराव असतील या दोघांनी सुद्धा अहोरात्र मेहनत करून मात्र चांगल्या चांगल्या गोष्टी मला सांगा 1.5G मशीन इथं आहे कुठे हो शहर सोडलं पुणे सोडलं नाशिक सोडलं ना तर मला या उभ्या पट्ट्यामध्ये मला कोणतं मशीन दाखवतो मग पुन्हा साठी डायग्नोस करताय. आपण पुण्याला गेलो मुंबईला गेलो ना रमेश तर आपण काही तिथं ओळख न सांगता आपले रिपोर्ट पैसे भरतो 15,000 तर 15,000 25,000 तर 25,000 30,000 तर 30,000 काय ओळख नाही बाबा घ्या पैसे पण आम्हाला डायग्नोस करा आमची आमची काळजी घ्या इथं मात्र फार ओळखी बाळखी पण आम्ही त्यातल्या त्यात सुद्धा आम्ही त्याचे सर्व वर्गीकरण करतो म्हणजे काही बँकेत कुठे म्हणून जातील काही स्वरूपाकडे जातील काही कुणाकडे जातील काही बाजूराकडे आमच्या जातील स्थानिक लेवलला पण
करताना आम्ही त्यांचा सुद्धा वर्गीकरण करतो की हो हे कुटुंब गरीब आहे आम्ही फोन करतो व्यक्ती मॅडमला आम्ही फोन करतो पंजाबरावला ती साहेब आपली फी याची जरा 6000 रुपये आहे काय कमी करताय नाही तुम्ही सांगा ना नाही परिस्थिती बिकट आहे इकडे नसते पण तुम्ही सांगा